अरे चुरा सर के कई पायले हट अरे सर लड़का सा चुरा सर के कई पायले हट हे काय चालले समग्र अबे चल अबे चल हे पा प्रसाद जी लाड हे पा बोलण्याची पद्धत योग्य नाहीये या ठिकाणी 93 सूचनेच्या माध्यमातून मला या सभागृहाचं लक्ष वेधायचं आहे आणि एका गोष्टीकरता मी महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करेन की नुकत्याच गुजरातमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये आपल्या राज्याचा सुद्धा मोठा सहभाग होता याचं कारण असं की भारतीय जनता पार्टीला गुजरातमध्ये ज्या पद्धतीनं यश मिळालं त्या यशामध्ये आपल्या राज्यातलं जे उद्योग खातं आहे त्या खात्याच्या माध्यमातून जे काही उद्योग या राज्यातनं गुजरातला पळवल्या गेले तर त्याच्यामुळे गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीला बऱ्यापैकी यश मिळालं आणि म्हणून आता माझा प्रश्न असा आहे की मेक इन इंडिया असेल मेक इन महाराष्ट्र असेल मॅग्नेटिक महाराष्ट्र असेल कॉन्वर्जन्स 2018 असेल या सगळ्या योजनांच्या माध्यमातून तुम्ही नेहरू बद्दल बोलू शकता आम्ही नाही बोलू शकत तुम्ही मगाशी बोलताना नेहरूंचा उल्लेख केला हा माझा अधिकार आहे सभापती महोदय मला मला या ठिकाणी प्रोटेक्शन पाहिजे आम्हाला बोलण्याची संधी झालं बस आम्हाला बोलण्याची संधी द्या दम असेल तर अरे हट अरे हट तुझ्यासारखे काही पाहिले हट अरे तुझ्यासारखे काही पाहिले हट हे काय चाललंय समग्र अरे चल अरे चल हे पा प्रसाद जी लाड हे पा बोलण्याची पद्धत योग्य नाहीये इथे मारामारी करताय का अहो पण यांनी नाही नाही मुद्दा असा आहे हे पा तुम्ही सुद्धा अभिजित वंजारी तुमची जी 93 आहे त्याच्या स्कोप मध्ये बोला ना प्रत्येक गोष्टीत राजकीय भाषा नाही नाही मुद्दा असा नाही हे पा तुम्हाला एक प्रश्न विचारणं अपेक्षित आहे त्याच्याऐवजी भाषा करू नका आणि हे सभागृहामध्ये काय मारामारी करायची आहे का नाही नाही पण असं आहे मी आहे ना इकडे मी थांबवलं असतं त्यांना त्याच्यामध्ये जे आहे ते तुम्ही 93 वरती स्पेसिफिक विचारा बाकीचं इकडे तिकडे करू नका उगाच इकडे तिकडे करा आणि तुमचा जो प्रस्ताव आहे ना अंतिम आठवडा त्याच्यात काय पाहिजे ते बोला ना तुम्ही बोलतो ना तुम्हाला स्वातंत्र्य आहे सभापती महोदय माझा बोलण्याचा आशय हा क्लिअर आहे स्पेसिफिक आहे की आपल्या राज्यातले उद्योग धंदे गुजरात राज्यामध्ये गेलेले आहे त्याच्यामुळे आपल्या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे युवकांच्या आशा आकांक्षा त्या सगळ्या संपलेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी मला या प्रश्नाच्या माध्यमातून या ठिकाणी लक्ष वेधायचं आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये प्रश्न काय प्रश्न विचार हे जे उत्तर आले ना त्या उत्तरावरचा प्रश्न विचार आपण नाही तुम्ही नाही सांगायचं नाही आम्हाला सभापती महोदय जे आदेश देईल ते मान्य तुम्ही नाही सांगायचं नाही आम्ही नाही सांगा नाही 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 दिस इज नॉट फेअर दिस इज नॉट एट ऑल फेअर दिस इज नॉट फेअर दिस इज नॉट फेअर सॉरी दिस इज नॉट फेअर तुम्ही मर्यादा सुद्धा पाळत नाही मुख्यमंत्री असले तरी असे वागताय असं काय चला नाही नाही ते चुकीचं आहे ना आम्ही सांगितलं त्यांना प्रश्न विचारा मी पण सांगितलं त्यांना प्रश्न विचारा चला सभापती महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की टाटा एअरबस वेदांता फॉक्सकॉन आणि बल्क ड्रग पार्क या सगळे हे जे आपल्या राज्यात येणारे उद्योग होते हे गुजरातमध्ये गेले आता मुंबई महानगरपालिकेच्या कमिशनरनी त्या ठिकाणी आपल्या मुंबईमध्ये दादासाहेब फाळकेंच्या काळापासून असलेली फिल्म इंडस्ट्री त्याचे जे काही स्टुडिओ मुंबईमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने आहे ते बंद करण्यासाठी नोटीस इश्यू केलेली आहे ती नोटीस माझ्याजवळ आहे आणि याच दरम्यान गुजरात सरकारच्या दादा आता बोलू द्या ना प्लीज गुजरात सरकारच्या मंत्र्यांनी याच काळामध्ये स्टेटमेंट इश्यू केलं की फिल्म इंडस्ट्रीला लागणारं जे काही त्या ठिकाणी जमीन असेल किंवा त्यांना राहण्याची सोय असेल ती अत्यदल्प दरामध्ये त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देऊ म्हणून माझं विचारणा हे आहे माझा प्रश्न आहे की बाकीच्या उद्योगाप्रमाणे महाराष्ट्रातली फिल्म इंडस्ट्री बॉलिवूड ज्या नावाने प्रसिद्ध आहे दादासाहेब फाळकेंचं त्या ठिकाणी मोठं योगदान आहे ही इंडस्ट्री सुद्धा आपण गुजरातला नेणार आहे का